नमस्कार, मी सुहास। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। खुसखुशीत दिवाळी फराळ खायला हा सगळ्यांनाच आवडतो आणि सगळ्यांनाच मजा येत असते। आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे राजकीय फराळ। कुठल्या नेत्याचं राजकारण कुठल्या फराळासारखं आहे यावर बोललेत राजकीय नेते, पाहूयात। आता तसं सांगायचं झालं तर हा चिवडा आहे, याला मी देवेंद्र फडणवीस म्हणेन। ह्या चिवड्यामध्ये सगळं मिक्स केलं जातं आणि ही शेव आहे हे शिंदे सरकार म्हणेल की त्या चिवड्यामध्ये त्याचं ते मिक्सअप इझीमध्ये होत। अनारसे म्हणजे आमचे अजित दादा, जे लक्ष्मीपूजनच्या वेळी त्याला फार मोठं महत्व आहे। यांच्याशिवाय सरकारचा कामकाज हलणं मुश्किल असतं, त्याच्यामुळे अनारसे बघितलं की मला ते अजित दादा समोर येतात। करंजी म्हणताल तर हे मी मोठे साहेब माननीय शरद पवार साहेब हे करेल की ते आतनं एकदम परिपूर्ण आपण जे म्हणतो राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत। शंकरपाळी म्हणताल तर हे उद्धव साहेब शिवसेना। काय कारण गोड तुरट दोन्ही त्याच्यामध्ये, म्हणजे शंकरपाळीचा असा विषय की काहींना गोड आवडते काहींना कमी गोड थोडस तिखट मध्ये आवडते, त्या पद्धतीचे उद्धव साहेब आहेत। चकली म्हणताल तर ती गोल गोल आणि तिखट असते, म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे। या लाडूला मी सांगेल की हे काँग्रेस रव्याचे लाडू की गरगरीत गोल ते असतात गोड, पण गोल आकाराने जो प्रकार आहे त्यामुळे मी त्यांना ते काँग्रेसची हे दिल। वडेट्टीवारे नाना पटोले साहेब आहेत, तो सगळ्यात गोड पदार्थ मी गडकरी साहेबांना ते लाडू सारखे असे एकदम गोल मटीत आहेत, गोड गोड बोलतात सुद्धा आणि गोडाने जे हायवेची कामं आहेत रस्त्याची तीही करतात, त्याच्यामुळे गडकरी साहेब समोर येतात बेसनाचा लाडू बघितल्यावर। चकली गोल 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 असं पवार साहेबांसारखं वाटतं, त्यांचं नेमकं कळतच नाही काय ते असं गोल 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 गोल, त्याचा अंत कुठे होतो आणि सुरुवात कुठे होते तेच कळत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षात पण झालंय आणि सगळीकडं अशा प्रकारचं संमिश्र जे राजकारण आहे गावापासनं ते वरपर्यंत त्याच संमिश्र आहे, जसं चिवडा संमिश्र असतो अशा प्रकारचं राजकारण सध्या झालेलं आहे। आता गोड म्हटलं तर आमचे देवेंद्रजी गोड आहेत, परंतु देवेंद्रजींचा गोडवा राजकारणातला आम्हाला अनुभवायला मिळतो। ते लाडवासारखं एक संघपणे आमचे शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि दादा करंजी आपण असे ऑप्शनमध्ये ठेवू। मला वाटतं आमचे संजय राऊत आहेत चकलीमध्ये, मुळामध्ये सगळ्या डाळींचं मिश्रण आहे आणि त्याच्यामुळे ते पौष्टिक आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कितीही तिखट घातलं पण तळल्यानंतर ते तिखट थोडं कमी लागतं आणि त्याचा आकार जरी असला तरी सगळ्यात आवडणारा पदार्थ चकली आहे। म्हणजे कोणी पदार्थ फराळ ठेवला की ते काय उचलण्यापेक्षा पहिली चकली उचलतात, कारण ती बऱ्याच जणांना आवडतेच। त्यांचा एक असं म्हणतात अकर मकर पाखरू त्याचे चकर मकर डोळे, दिल्ली तर खेळे पण अंत ना कळे। गुलगुल राजकारणारे असे अनेक आहेत पण ज्यांचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत सन्माननीय आहेत शरदचंद्रजी पवार। मा देणं मला वाटतं चुकीचं आहे, म्हणजे नाही पण तरी पण स्वभाव दर्शन म्हटलं तर मी माझ्या उद्धवजींना म्हणेन, दोन्ही बाजूनी एकत्र ठेवणं सगळ्यांना, आतमध्ये सारण भरून ते फुटलं पण नाही पाहिजे, कुठे गेलं नाही पाहिजे, ते प्रेमाने राहून म्हणजे करंजीत तोड आपण नाही करतो त्यावेळेला आपल्याला एक हा छान असे माझे पक्षप्रमुख आहेत एकदम छान। शंकरपाळीला कुठलाही आकार दिला जातो, तुम्ही गोल कापले तर गोल होईल, तुम्ही असे षटकोणी कापले तर षटकोणी, त्यामुळे राजकारणातले जर म्हणत असाल तर जे कुठल्याही आकारात चपलक जाऊन बसतात त्याचा काय प्रॉब्लेमच होत नाही। नाना पटोले लाडवांमध्ये म्हणजे रव्याचा लाडू बनतो, मुगाचा लाडू बनतो, चण्याचा बनतो, बेसनाचा बनतो, लाडू म्हटलं तर सगळ्या प्रतीचे बनू शकतात, त्याच्यामध्ये खाल्ल्यानंतर कळतं काय काय मिश्रण आहे।
तो जोपर्यंत त्यांच्या आपल्या चवीला जात नाही तोपर्यंत ते कळत नाही नेमके कसे आहेत ते आमचे देवेंद्र म्हणजे देवेंद्र फडणवीस. माझा आवडीचा पदार्थ रव्याचा लाडू, पण हे आमचे बाळासाहेब थोरात गोड आहेत त्यांच्यासाठी हा लाडू बाळासाहेब थोरातांसाठी. ते मऊ आहेत आणि सगळ्यांना घेऊन जातात. हे अजित दादा पवार आमचे करंजी आणि करंजी सारखे आहेत. ते मऊ आहेत आणि गोड आहेत, कामाला भाग आहेत म्हणून त्यांना हे करंजी. ते वर्ण कठीण आतले तर आतनं मऊ आहेत आणि मायावी. हे आमचे अशोकराव चव्हाण चकलीसारखे आहेत, खरखरीत आहेत, तिखट आहेत थोडे पण कामाला एकदम चांगले. हे नितीन गडकरी बेसनाचा लाडू आणि अत्यंत चांगले आहेत, एकदम प्रचंड काम आहे त्यांचं आणि राजकीय समतोल ठेवण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं म्हणून गोड आणि एकदम बेसण्यासारखे मऊ आहेत. बाकरवडी आमच्या पक्षाचे मुंबईतले सचिन सावंतसाहेब, ते बाकरवडीसारखे एकदम प्रवक्ते आहेत, एकदम प्रचंड काम आहे आणि वेळ पडलं तर तिखट बोलतात. वर्ण जरी कवर गोड आता तर आतनं तिखट आहेत. चिवड्यासारखं राजकारण आहे त्यांचं, सगळं मिक्स चाललंय सध्या. देवेंद्र फडणवीस दोघांसाठी आज चिवडा आहे. ह्यात शंकरबाईच्या शेजारी चिवडा आहे, त्याच्यामध्ये काजू आहे, बदामे मनोके आहेत, शेंगदाणे आहेत, चिवडा मी एकत्र राजकारण चाललंय. या दोघांसाठी आज चिवडा ठीक आहे. शंकरबाई आमचे पृथ्वीराज बाबा अत्यंत प्रचंड शंकरबाईसारखे मोहित, राजकारण एकदम चांगल्या पद्धतीने करतात, कुठेही त्यांच्या राजकीय जीवनाला भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि एक प्रचंड व्यक्तिमत्व आहे की जेणेकरून या देशामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या खालोखाल एक राज्याचे कारभार त्यांनी बघितलेला आहे आणि कुठल्याही विषयावर ते चांगलं अभ्यास आहे आणि चांगलं बोलू शकतात आणि कलंक नसलेला नेता. राज ठाकरे साहेबांसाठी कुठला पदार्थ इथं नाहीये पण कुठला पदार्थ तुम्ही नाही त्यांना? ते एकदम चांगले आहेत, माझे एकदम ज्येष्ठ बंधू आहेत आणि त्यांना आपलं गोड लाडू सारखे. उद्धव साहेब लाडू सारखेच आहेत, गोड आहेत, ते बोलायला जरी कडक असले तर ते आत्म एकदम प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम करणार, कार्यकर्त्यांवर प्रेम करणार. मला तर वाटतं फराळाची राजा म्हणून करंजी आहे, राणी म्हटलं तर चकली आहे आणि बाकीचे सगळे सपोर्टिव्ह आहेत. करंजी म्हणजे ही प्रमुख जी राजा आहे या फराळाची, ते आमचे एकनाथ शिंदे साहेबांना मी याची उपमा देईल की आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये चकली जर तुम्ही म्हणाल तर मी अजितदादांबद्दल म्हणेन की तिलाही महत्त्व आहे. लाडू हा गोड तर सगळा फराळामध्ये, लाडू जो विषय आहे तो अतिशय गोड असे माणूस आहे आणि असंख्य बघा हा लाडू बनत असताना असंख्य हे ज्या कळ्या आहेत अशा सगळ्या त्यांनी एकत्र बनून असा हा लाडू बनलेला आहे, नाहीतर ती बुंदी होते. एक जर बाजूला काढली ती कळी तर ती बुंदी होते, असे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की त्यांनी सगळ्यांना एकत्र आपली मोठ बांधण्याचा प्रयत्न केलेला. ही शंकरपाळी छोटी आहे परंतु तिलासुद्धा फार मोठं महत्त्व आहे. आमचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आमच्या पक्षामध्ये खूप चांगली भूमिका ते बजावत आहेत आणि हे चिवडा वगैरे आम्ही सगळेजण त्याच्याबरोबर सर्व कार्यकर्ते हे आम्ही सगळे एकत्र मिळाले की तो चिवडा होतो. चिवडा हा एकमेव असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिवडा झालेला आहे आणि त्यामुळं सध्या बाकीच्या वेगळ्या नेत्यांना कुणाची उपमा द्यायची हा प्रश्न आहे, कारण सगळेच नेते वारंवार त्यांची भूमिका बदलत असतात, सगळेच नेते वेगळ्या दिशेनं वेगळ्या पद्धतीनं बोलत असतात, कोण कुठं जाईल याचा नेम नसतो, त्यामुळे कुणाला कुठल्या उपमा देता येत नाहीत. पण त्याचा परिणाम असं झाला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिवडा झाला आहे. फराळाचं म्हणाल तर मी रोज गोड पदार्थ खाणारा माणूस, गुलाबजाम आणि श्रीखंड, पण दिवाळी म्हटलं की न नादर दॅन चकली, खमंग खुशखुशीत चकली. आपणही त्या पद्धतीनं तिकट आहोत असं महाराष्ट्रातली लोकं म्हणतात. चकलीचं कसं असतं, असं वेटोळे वेटोळे असतात, इथं स्टार्ट होते आणि इथं एंड होते, इथून सुरू करायची काय इथं बंद करायची काही कळत नाही. त्यामुळं मला असं वाटतं पवारसाहेब जे आहेत आमचे शरद पवारसाहेब आपण त्यांना चकलीची उपमा देऊया. तिला एक काटेदारपणासुद्धा असतो, आतमध्ये खुसखुशीतपणा असतो.
चिवडा तर मला फक्त देवेंद्र फडणवीसांनाच म्हणावंसं वाटतंय, कारण वरनं आदेश आला त्यांचं 14 पासून आम्ही ऐकत होतो, चक्की पिसिंग अजित पवार, चक्की पिसिंग, आणि तेच अजित पवार आज ह्यांच्या मांडीवर बसलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे का रे यार तुझ्या डोक्याचा चिवडा झालाय का. तसं नरेंद्रभाई मोदींनी देवेंद्र फडणवीसांचा त्या ठिकाणी चिवडा करून टाकला असं आपण म्हणूया. 2009 साली आम्ही ज्या वेळेला निवडणूक उदयनराजेंच्या विरोधामध्ये लढवत होतो त्यावेळेला मी अजित पवारांशी बोललो होतो की अजितदादा आपण उदयनराजेंना त्या ठिकाणी पराजित करा. तर अजित पवारांचं उत्तर मला होतं की मला ही उदयनराजे आवडत नाहीत, हे बोलले होते ते माझ्याशी, आणि ते मला चांगलं कविराज म्हटले होते त्यावेळेला. तर या ठिकाणी ते काकांबरोबर असायचे, काकांसाठी मला उदयनराजेंना पाडायचं नाही असं ते म्हटले होते, पण त्यांनी पाडलंच शेवटी उदयनराजेंना. तर मला त्यांना असं म्हणावंसं वाटतंय की शंकरपाया, म्हणजे फराळमध्ये ते असले काही नसले काही त्या पद्धतीनं आता त्यांनी शरद पवारांनाच सोडलेलं आहे, ज्यांनी एवढं सगळं महाराष्ट्रासाठी केलं. तर तशी उपमा द्यायची म्हटलं तर मला उद्धवदादाला करंजी म्हणावं लागेल, आणि त्याचं कारण असं आहे की करंजी अशी पटकन फोडली जाते, बारकी पोरं त्याला बोट घालून फोडतात. तसं एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करंजीला फोडलं, खूप मुलायम होती ती म्हणून फोडलं. तर उद्धवदादा गोड आहेत आणि त्या गोडपणानं ते फुटले. लाडू म्हणताना मी फक्त एवढंच सांगेन की बेसन सगळ्यांना मिक्सिंग करून ठेवतो, बेसनाचं लाडू मी माझ्या एकनाथ शिंदेंना म्हणेन. बेसनाच्या लाडूमध्ये नेमकं बेसनाचं प्रमाण किती असतं, गोडवा किती असतो, याचं परफेक्ट कॉम्बिनेशन झालं तर तो लाडू करेक्ट असतो, नाही तर तो टप्प्यात आला की कार्यक्रम करतो. आणि त्यामुळे जयंत पाटील साहेबांची या लाडूकडे बघून त्याचा गुणधर्म म्हणून डेफिनेटली आठवण होते. चकली शिवाय फराळाला पूर्णता नसते, आणि त्याचप्रमाणे अजितदादांचं नाव असल्याशिवाय राजकारणाची तुमच्या भाषेत कोणतीही बातमी होत नाही, त्यामुळे खूप काही साठवलेलं असतं आतमध्ये. त्यामुळे डेफिनेटली करंजी म्हटलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जे समाजकारण आहे, जे राजकारण आहे, ते समोर येतं. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ही चिवड्यासारखंच झालेलं आहे आणि चकलीसारखं सरळ झालेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. बरोबर न बसणारे देखील आता सगळे एकमेकाच्या बरोबर बसत आहेत, कोण कोणाबरोबर कधी बसेल आणि कोण कोणाबरोबर कधी उठेल हे कळत नाही. माझ्या आवडीचा लाडू असल्यामुळे मला जो माझा आवडीचा जो नेता आहे त्याचीच आठवण त्या निमित्ताने होते. तर असं एकमेव व्यक्तिमत्व माझ्या राजकीय जीवनात मला जे जाणवलं ते म्हणजे विलासराव देशमुख होते. तर मग बाकी त्यांच्या शेजारी शाहरुख खान आला काय आणि अमिताभ बच्चन आला काय तरी मी बघायचो नाही. तसं बेसनाचा लाडू आला तर मग मी करंजीकडेही पाहत नाही, चकलीकडेही पाहत नाही, कोणाकडेच पाहत नाही. असं मला असं वाटतं की राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस पण एक असे नेते आहेत की त्यांच्यातला तो गोडवा आणि त्यांच्यातलं तो त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण. तो करंजी ही अशी असते की तिचं बाहेरही तेवढंच गोडवा असतो आणि आतही तेवढाच गोडवा आणि मऊपणा असतो. तर मला म्हणजे ह्याच्यात मला आमचे मामा बाळासाहेब थोरात ह्यांचा स्वभाव सारखा दिसतो की जे रुटीनचं पदार्थ आहे त्याच्यामध्ये जर ती शेव आली तर त्याचा अधिकचा मजा येते असं साधारणतः प्रकार असतो. तर ते राज ठाकरेंचं एक व्यक्तिमत्व असं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते काहीतरी वेगळंपणा करण्याचा प्रयत्न करतात आणि कोणत्याही गोष्टी जेव्हा राज ठाकरे टच त्याला येतो, शेवीचं काम पण तेच असतं, म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये एक वेगळा टच देण्याचं ते काम करत असतं.